जेसीपी ने आपली पोझिशन घेतलेली आहे, फायनली दाखवतो. ही चावी आहे ना, ती कशा प्रकारे वर्क करते ना, किंवा बोट कशा प्रकारे चालते थोडी थोडी, हे बघा. मी फायनली तिसऱ्यांदा जेसीपी चालू केलेलं आहे आणि आता. तर मित्रांनो, आज मी आहे आचरा या गावामध्ये. आणि आचरा या गावामध्ये येण्यामागचं मूळ कारण म्हणजे आमची जी टीम आहे मालवणी स्वर्ग या यूट्यूब चॅनलची, ती संपूर्ण टीम मधले जवळपास 90% मेंबर आपल्या टीममधले, 100% मेंबर्स आपल्या टीममध्ये आहेत. आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांना बघितलेलं आहे. या सगळेजणं आज बोट लोटण्यासाठी म्हणून आचरा या गावामध्ये आलेले आहेत. आणि आज आपण खरोखरच फायनली आपण आज बघणार आहोत की बोट कशी लोटतात. सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत मासेमारी संदर्भात, पण बोट कशी लोटतात हे आपण आज फर्स्ट टाईम व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण आज एक मोठ्या बोटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे लोटायचं, पाण्यामध्ये लोटायचं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला, नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला चालू करतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बोट लोटण्याचा आहे आणि खरोखरच खूप माहितीपूर्वक होणारा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा काम चालू झालं आहे ते सपोर्ट काढण्याचं. हे बघा, आता एक सपोर्ट त्यांनी काढला आहे, तसंच त्या बाजूला पण लावले होते ते पण ऑलरेडी काढून झालेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात आपण शिल्प मांडणी करणार आहोत, म्हणजे शिल्प आहेत ही समोर, तर ती शिल्पांची मांडणी पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर मग लोटायला सुरुवात होईल. तसंच मित्रांनो, बोटीच्या खालच्या साईडला पण भरपूर असे सपोर्ट लावलेले आहेत, जसं इथले सपोर्ट आता काढून झालेले आहेत. आणि हे बघा, समोर तिकडे आहेत आणि त्याच्या पुढे पण आपण बघू शकता, पण तिकडे पण सगळीकडे सपोर्ट लावून व्यवस्थित स्टेबल केलेली होती बोट. तर मित्रांनो, बोटीचा जो मेन बॅलन्स असतो या गाडियावरती असतो, याला गाडिया म्हणतात. ही समोर जी लाकूड दिसते आपल्याला ती गाडी आहे आणि हे मध्ये त्याला पग धरलेले आहेत, म्हणजे ही रस्सी आहे ती बांधलेली आहे आणि ती आडबाऱ्याला बांधलेली, त्याला आडबारा म्हणतात. हे वरचं आडबारा असतं आणि हे खालचं गाडी आहे. तर या दोघांच्यामध्ये जी रस्सी असते त्याला पग धरणं असं म्हणतात. त्याच्यावरती पूर्ण बोट आपण आता बघू शकतो की त्याच्यावरतीच स्टेबल पूर्ण बोट झालेली आहे आपली. तर मित्रांनो, आपल्यासमोर बघताय हे, याला चिल्प असं म्हणतात आमच्यामध्ये. आणि हे पूर्णपणे लाकडापासून बनवलेलं असतं आणि खूप हेवी असतं मित्रांनो. तर याचा वापर काय केला जातो हे थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की इथे समोरच एक आता चिल्प घेत आहेत आणि एवढा हेवी आहे ना ते, कारण एवढ्या मोठ्या बोटीसाठी मोठी चिल्प लागतात. आणि या चिल्पांचा वापर का केला जातो तर हे पण सांगतो तुम्हाला. आता बघू शकता या बोटीच्या खाली एक चिल्प घातलेलं आहे ऑलरेडी. आणि तसं रेल्वेचा रूळ असतो, त्याचप्रमाणे ही एक रुळाचंच काम करतात चिल्प जी असतात ती. तर या रुळाप्रमाणे याचा वापर केला जातो. तर इथे आता चिल्पांची मांडणी चालू केलेली आहे, म्हणजे एकाच्या बाजूला एक चिल्प आलं पाहिजे आणि प्रॉपरली रूटवरती ही आपली बोट जी आहे सरळ चालली पाहिजे. की आपण समोर बघताय याच्या बाजूला ते चिल्प मध्ये घातलेलं आहे सपोर्टला आणि ते बघा, त्याच्यावर जेव्हा उतरेल तेव्हा याच्यावरती येईल, याच्यावरतून जेव्हा उतरेल तेव्हा याच्यावरती. आणि ही सरळ अशीच मांडणी करत राहत आपल्याला स्टेप बाय स्टेप नंतर पुढे जायचं आहे. मित्रांनो, जी चिल्पांची मांडणी आहे ना त्याच्यावरती बहुतेक सगळा खेळ असतो आणि त्याची प्रॉपरली जजमेंट असणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं की आता आपण बघताय की जिकडे तिकडे चिल्पांची मांडणी चालू आहे आणि पुढे पुढे जसं जाईन तसं अजून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत जाईन. तर मित्रांनो, आपण समोरच बघू शकता, आपल्यासमोर केशव आहे आणि तो ही जी लेवटी आहे याला लेवटी म्हणतात. या दोऱ्यांचा पूर्ण जो प्रेशर आहे म्हणजे याला कंट्रोल करण्याचं काम या लेवटीवरती असतं पूर्ण. तर म्हणून हे अशी एक वरपासून बघा आपल्याला बघून समजत असेल, तर याचा जो पूर्ण प्रेशर असेल त्याचं मेंटेन करण्याचं काम ही लेवटी करत असते इथे. मित्रांनो, आपल्यासमोर ज्या वायर्स आहेत त्या आपण आता बोटीला अटॅच करणार आहोत आणि त्यानंतर मग त्या जेसीपीला पण अटॅच करणार आहोत. तर थोड्या वेळामध्ये तुम्हाला समजेल की या वायर्सचा वापर पण कसा केला जातो, किंवा हे जे शक्यलं किंवा हे कप्पे आणले आहेत मोठे त्याचा वापर काय आहे, या सगळ्याचा वापर मी स्पष्ट तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्युअसली पहा, व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक होणार आहे. वायर घ्यायला पण चालू केलेले गिरीश आहे समोर आणि आता ते बोटला अटॅचमेंट करतील तिथे जाऊन. तर आता वायर अटॅचमेंट करायला सुरुवात झाली. आता याला या गाडीला आपण एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे दादा गेलेला आहे, तो समोर आता फिरवेल आणि नंतर मग ती वायर फायनली जेसीबीला जाईल. आणि फायनली आपण जी चिल्प आहेत त्यांना ऑइल लावण्याचं काम चालू केलं आहे. ऑइल म्हणजे हे ऑइल नाही आहे, काजूचा डिंक आहे, त्याला सेपरेट काढून त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं जातं आणि नंतर याचा वापर या चिल्पांना लावण्यासाठी केला जातो. कारण जी आपली बोट आहे ती सुरळीतपणे खाली एका लेवलमध्ये चालली पाहिजे आणि इझिली चालली पाहिजे म्हणून. आपला जेसीपी पण इथे आलेला आहे आणि थोड्याच वेळात आता हा जो रोप आहे तो जेसीपीला अटॅच करून नंतर मग जेसीपी आपली ताकद लावेल आणि नंतर मग थोडी थोडी मागे खेचेल.
इथे दुसरा पण जेसीबी आलेला आहे. आता हे बोटच्या साईजवरती डिपेंड असतं, एक जेसीबी लागतात किंवा दोन जेसीबी लागतात, हे प्रत्येक बोटच्या साईजवरती डिपेंडेड असतं. आपली जी बोट आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळे त्याला दोन जेसीबी लागतीलच कंपल्सरी, त्याच्यामुळे आपण दोन जेसीबी सांगितलेले आहेत. मित्रांनो, पहिला मान जो आहे तो देवाला आपण देतोय आणि त्याला श्रीफळ आणि अगरबत्ती लावून व्यवस्थित पूजा करून नंतरच आपण बोट लोटण्याला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आता फायनली बोट लोटायला आपण चालू करतोय, पण त्या अगोदर एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे चावी. ही आपण इथे चावी लावली जेणेकरून आपली बोट पुढे आली तर धावण्याची शक्यता कमी असते, म्हणून ही चावी लावावी लागते. बोट लोटणं हे आपल्याला जरी नजरेने सोपं वाटत असलं तरी पण खूप मेहनतीचं काम आहे आणि आमची जी माणसं आहेत ती पण खूप मेहनत करतात. खरोखर मी आयुष्यात पहिल्यांदा आले बोट लोटण्यासाठी. याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे डवरावरती बोट लोटायचे, म्हणजे डवरं असायचा, जे सी पी तेव्हा नव्हते, आता जे सी पीचा वापर करतात. तेव्हा डवरावरती 12-15 माणसं गोल गोल तो डवर असायचा एक विशिष्ट प्रकारचा आणि त्याला गोल फिरवत नंतर मग हळूहळू स्टेप बाय स्टेप ती बोट पाण्यामध्ये उतरली जायची. आता जे सी पी आलेत खूप सोपं झालेलं आहे, तर आता फायनली वेळ झालेली आहे की बोट पाण्यामध्ये उतरण्याचा. तर व्हिडिओ कंटिन्युअसली पहा, स्किप करू नको नका. आता अजूनपर्यंत मी तुम्हाला जवळपास 75% माहिती सांगितली, अजून जवळपास 25% बाकी आहे. फायनली आता ते जे शक्कल आहे ते जेसीपीला अटॅचमेंट करण्याचं काम गिरीश करतोय आणि आता फायनली दोन्ही पण लाईन जे आहेत ते जेसीपीला अटॅचमेंट केलेले आहेत आणि आता हळूहळू मजा यायला सुरुवात होईल. जेसीपीने आपली पोझिशन घेतलेली आहे फायनली आणि आता बघायचं आहे. आता आपण बघितलं की बोट अंगावरती धावून आली पटकन, त्यासाठी ती चावी लावलेली होती. आता ती चावी तुम्हाला दाखवतो मी जवळ नेऊन, चावीचा उपयोग आपण का केला आहे हे पण तुम्हाला दाखवतो. बघा, मगाशीच मी बोललो होतो की बोट धावते आणि त्यासाठी आपण ही चावी लावलेली आहे, तर चावीचा उपयोग आता पुरेपूर इथे झालेला आहे. आता आपण बघितलं की बोट कशी धावून पटकन पुढे आली. मित्रांनो, जेवढं सोपं आहे ना तेवढंच खूप रिस्की काम आहे. मित्रांनो, याच्यामध्ये अनेक जणांना दुखापत पण झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्युअसली पहा, अशी काय दुखापत आज होणार नाही अशी देवाकडे अपेक्षा करतो आणि व्हिडिओ कंटिन्युअसली करतो. अशी आपण जी चावी लावली होती ती जाम झाली पूर्ण आतमध्ये, तर ते काढायचं काम भावेश करतोय. आणि जर इथे बघाल तर इकडे संपूर्ण परत एकदा मांडणी करायचं काम, म्हणजे चिल्प वगैरे डालण्याचं काम चालू आहे पूर्ण. दुसरी चावी आहे ती थोड्या बघा, आता जवळपास 3 मीटर अंतरावरती दुसरी चावी आपण लावलेली आहे. 3 मीटर चालल्यानंतर परत आपण बोट स्टॉप करणार आहोत आणि पुन्हा एकदा मांडणी वगैरे ज्या गोष्टी असतील त्या परत होणार आहेत. मित्रांनो, एक चिलप हे जे आहे ना त्याला उचलण्यासाठी जवळपास हे बघा 4 माणसं लागत आहेत. त्याच्यामानाने हे किती जड असेल याचा विचार करा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही चिल्प आहेत, कारण ह्या चिल्पांचं डायरेक्शन जर चुकलं तर त्या दिशेने ती बोट आपली असेल ती चालणार आहे. त्याच्यामुळे चिल्प डालताना त्याला अनुभवाची खूप गरज असते. त्याच्याकडे अनुभव आहे तो चिल्प डालण्यासाठी असतो किंवा डायरेक्शन तरी करत असतो, जसं आपला गिरीश करतोय. गिरीशला पुरेपूर ज्ञान आहे, जवळपास 8 ते 10 वर्ष याच्याकडे अनुभव आहे, त्याच्यामुळे तो तिकडे काम करतोय. आपल्यासोबत आपले जेसीबीचे ड्रायव्हर आहेत. दादा, जवळपास ही बोट लोटायला किती वेळ लागेल आता? 2-3 तास लागेल. 2 ते 3 तास म्हणजे आता जवळपास आपण विचार केला तर पहिल्यांदा लागलं तेव्हा 1-10 मिनिटं पण झाली नसतील ना? आता हे 10-10 मिनिटानंतर थांबत राहतील, बरोबर ना? तर रेग्युलरली तुम्ही इथे मालवणमध्ये असता की आचऱ्यामध्ये राहता आणि कुठेही म्हणजे ऑल ओव्हर मालवणमध्ये तुम्ही सर्व्हिस देता? तुमचा नंबर सांगा ना दादा. 9430-35-7816. तर दादांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला जेसीबी वगैरे पाहिजे असेल, बोट लोटायचे असेल, अन्य कामं पण करता ना, म्हणजे इतर काही कामं असेल तर. ओके, जर इतर काही कामं असेल तर नक्कीच दादांचा चेहरा बघून ठेवा आणि दादांची कॉन्टॅक्ट करा. एकदम रेडी ना? नक्की. ओके, चलो. अजून थोडीशी बोट चालली आणि थोड्या वेळा आपण आराम घेतला आहे, कारण तिकडे मागे दाखवतो परत मांडणी करायचं काम चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, मग असंच हे थांबत आणि खूप मेहनतीचं काम आहे. मित्रांनो, जरी मेहनत पण आहे त्याप्रमाणे वेळ पण त्याला द्यावा लागतो.
मगाशी काका बोलले जेसीबीवाले की जवळपास 2-2.5 तास लागतील. गोष्ट मला आता खरी वाटते की खरोखरच 2-2.5 तास लागतील. आणि वरती आवाज जर ऐकत असेल तर ढगांचा आवाज येतो आहे, पाऊस येण्याची जाम शक्यता आहे, पण आत्ता खूप गरम होतं आहे इथे घाम आलेलं आहे. बघूया हळूहळू पुढे जाईन, तसा तसा अजून नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न माझा नक्कीच असेल. मी फायनली तिसऱ्यांदा जेसीबी चालू केलेलं आहे आणि आता बघायचं आहे की कितपर्यंत आपली बोट येते. वरती ऑलरेडी माणसं थांबलेली आहेत बोटीच्या वरती आणि बोट बघा थोडी 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 एकदम स्लो मोशनमध्ये येते. आता बघा चावीला पर्यंत गेला आणि थांबेल. जजमेंट भैयाला जजमेंट म्हणतात आणि ही यांच्याकडे आहे खरोखरच. आणि त्यांनी टायमावर थांबवली बघा, चावी पण लॉक व्हायला दिली नाही, चावीला लॉक झालेलं नाही तरी पण बोट त्यांनी आपल्या प्रॉपरली एक्सपिरियन्सवरती तिथे थांबवली, त्याला जजमेंट म्हणतात. मित्रांनो समोरच बघा गिरीश डायरेक्शन करतोय, कारण ही भावेश आहे, लीलाज आहे, तिकडे निहाल आहे, दादा आहे, रमेश आहे. थोडाफार अनुभव आहे सगळ्यांकडे, पण त्याच्यासाठी जर पुरेपूर अनुभव आहे तो गिरीशकडे आहे, त्याच्यामुळे तो डायरेक्शन फक्त करतो की हे चिलप आहे ते इथे ठेवा, हे करा, असं करा. तर हे पूर्ण सिस्टम चालते, एकट्यावरती पूर्ण गेम असतो. जसं आता गिरीशकडे आहे अनुभव, तिकडे दुर्बळ काका आहे त्यांच्याकडे पण अनुभव आहे, आणि हे आजकालचे नवीन पोरं आहेत ते आता शिकत आहेत सगळेजण. आता 5 लोकांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये भावेश आहे, दादा आहे, रमेश आहे, लीलाधर आहे आणि निहाल आहे. तर या साईडला हे 5 जण वर्क करत आहेत आणि त्या साईडला गिरीशची टीम आहे आणि त्या साईडला गिरीशची टीम वर्क करते. आज कोल्याचं लगीन लागलं आहे कारण पाऊसही लागतो आहे आणि ऊनही आहे. तर मालवणी भाषेमध्ये याला कोल्याचं लगीन म्हणतात. जेव्हा ऊन आणि पाऊस असेल तेव्हा आमचे जुनी लोक जे सांगायचे आज कोल्याचं लगीन आहे. तर आज तो क्षण आम्हाला आठवला की कोल्याचं लगीन दाखवतो. ही चावी आहे ना ती कशाप्रकारे वर्क करते ना, किंवा बोट कशाप्रकारे चालते थोडी थोडी बघा. प्रॉपर टेक्निक बघा, त्याची जजमेंट आहे बाई. मग अशी पण सांगितलं मी, तो प्रॉपरली टायमिंगवरती थांबवतो बोट आणि खरोखर त्याला मानावं लागेल कारण त्याच्याकडे खूप बोटींचा एक्सपिरियन्स पण असेल. मग अशी तो बोलल्याप्रमाणे जवळपास आपण या स्पॉटपासूनच चालू केली होती आणि आत्तापर्यंत फक्त एक अर्ध्या पाऊण तासामध्ये इथपर्यंत आपण आलो. जवळपास 1.25 तास झाला आहे आत्तापर्यंत म्हणजे आल्यापासून. आणि आपली बोट म्हणजे मला वाटलं होतं की अपेक्षा होती की 2-2.5 तास अधिकच लागतील. बोटीचा जर साईजचा आपण विचार केला तर 2-2.5 तासाच्या वरती लागले असते, पण जेसीबीवाल्याने खूप कमाल केली आणि आमची माणसंही जी आहेत ना ती खूप जवळपास सुपरफास्ट काम करतायत, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो. 1.25 तासामध्ये आपण एवढा डिस्टन्स आत्तापर्यंत पार केला आहे. खूप जबरदस्त कामगिरी केली टीमने आणि अजूनही बघा खूप मेहनत करत आहेत. आणि आता थोडंफार अंतर बाकी आहे, जवळपास मला वाटतं आता हा जो चढाव होता ना, हा हे बघा इथे रफ आहे पूर्ण, म्हणजे इकडे दगड दगड आहेत पूर्ण, पण इथे असं बघितलं तर इकडे प्लेन आहे, त्याच्यामुळे आता पटापट चालेल बोट आणि आपलं काम पण खूप सोयीस्कर होईल. गिरीशच्या टीममध्ये आपला बाबले आहे आणि रजनीकांत आहे, त्या साईडला मुन्ना आहे, इथे गोविंद आहे आणि स्वतः गिरीश इथे बघा डायरेक्शन करतोय. त्या साईडला आपली मगाची टीम आपण बघितली, तर दोन टीममध्ये हे वर्कआउट असतं मित्रांनो. त्या साईडला 4 ते 5 माणसं आहेत आणि या साईडला 4 ते 5 माणसं आहेत आणि सोबतीला जेसीबी आणि जे टॉलरचे जे खलाशी वर्ग जो असतो हा तो हा पण खूप मदत करतो चिलप वगैरे न्यायला. मित्रांनो बोट लोटायच्या टायमिंगला लो टाईट निवडली जाते. आता बघा इथपर्यंत पाणी आहे, ते पाणी तिथपर्यंत येतं पूर्ण, तर लो टाईड कार्ड निवडली जाते हे पण तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला जी जागा आहे ती मोकळी मिळायला पाहिजे. हे जर पाण्यामध्ये असतं, जर आपण हाय टाईडला लोटायला घेतली असते तर जेसीबी पाण्यामध्ये असते आतापर्यंत, त्याच्यामुळे लो टाईड निवडली आणि प्रॉपरली बघा इथपर्यंत आपल्याला जागा मिळाली. जवळपास हे 50 मीटरचं अंतर आहे मित्रांनो इथपासून तिथपर्यंत, तर 50 मीटर अंतर आपल्याला फ्री म्हणजे मिळालं, म्हणजे फ्री स्पेस मिळाली वावरण्यासाठी किंवा काम करण्यासाठी. ही एक सोयीस्कर बाब बघून नंतरच बोट कधी पाण्यामध्ये लोटायची हा निर्णय घेतला जातो. आपली जे खरोखरच भावेश आहे म्हणा, लीलाधर आहे किंवा दादा आहे, रमेश आहे, गोविंद आहे, इथे जबरदस्त म्हणजे खूप काम करत आहेत मित्रांनो आणि काही तोडच नाही मित्रांनो. मी याच्यापूर्वी एवढे मेहनतीचं काम हे पहिल्यांदा बघतोय. बघा ॲटोमॅटिकली ना, हे बघा हे शक्कल लावलं आहे बघा त्याने ॲटोमॅटिकली, म्हणजे ते पडलं होतं खाली मगाशी आणि त्याने ते बघा आता परत पडलं आहे बघा. आता हा आपली जजमेंट वापरेल बघा,
बघा, याच्याकडे शक्कलीकडे लक्ष द्यावा ते बघा, आणि प्रॉपर हे बघा, पुन्हा त्यांनी आपणच उचललं, जबरदस्त टेक्निक आहे मित्रांनो. मला आवडली, तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा मला. आणि आता पुन्हा एकदा आपली बोट चालण्यासाठी सज्ज झालेली, बघूया. रमेश इशारा करतोय तिथून की लागा म्हणून, लागा म्हणजे ओढा खेचा आपल्या दिशेने. पण हे बघा, इथे लक्ष ठेवावं लागतं. मी मगाशीच बोललो होतो की लक्ष ठेवून काम करावं लागतं. ट्रॅक थोडा जरी इकडून तिकडे झाला तरी बोट त्या साईडला धावणार आहे, त्याच्यामुळे हे बघा, ही चिलपं आता व्यवस्थित करून घेतली आणि आता पुन्हा एकदा हे रेडी पोझिशन घेतील. माझ्यासोबत रजनीकांत पराडकर आहे आणि त्याला आपण विचारूया. आता जवळपास बऱ्यापैकी आपण बोट लोटलेली आहे, तर आता एवढा डिस्टन्स फक्त बाकी आहे, यासाठी आता किती वेळ लागेल जवळपास? म्हणजे तिकडे बोट होती, तुम्ही बघताय कसरत करेपर्यंत कशी कशी आम्ही आणली, त्यात 1.5 तास गेला आणि आता इथून खाली जाईपर्यंत मिनिमम 1/2 ते 1.5 तास होणार. म्हणजे अजून 1/2 ते 1.5 तास लागणार आहे आपल्याला बोट लोटायला. बघितलं तर पोरं पण खूप मेहनत करत आहेत, जसं भावेश, गिरीश, नियाल, खूप नावं आहेत, घेण्यासारखी नाही आता. पण तुझी पण तेवढीच मेहनत आहे मित्र, जबरदस्त, भारी वाटलं मला. मित्रांनो, आता थोडीशी सिस्टम जी आहे ती आपली बदललेली आहे. म्हणजे एक GCP इथे आपण ठेवला आहे आणि दुसरा GCP इथे ठेवला आहे. आता फायनल स्टेपमध्ये आहोत, म्हणजे आता डिस्टन्स बघा किती आलेलं आहे पाण्यापासून. एवढ्या पोझिशनवर येऊन आपण थांबणार आहोत. आता बघूया कसं काय करतात. मांडणी करण्याचं काम अजूनपर्यंत चालू आहे, रमेश तिकडे आहे आणि आता बघूया. मला पण माहीत नाही पुढे काय होणार आहे ते. एक GCP तिकडे काय ठेवलं आहे हे मला अजूनपर्यंत माहिती नाही, तर पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला एक GCP तिकडे जाऊन काय करतो ते. एक GCP स्टार्ट केलं आहे आणि हे बघा, इथून हा लोटतो आहे, त्याच्या सपोर्टमुळे बोट हळूहळू का असं ना पुढे पुढे चालते. आणि हे बघा, चावी झालेली फायनली. बोललो थोड्या थोड्या वेळानंतर परत मांडणी करावी लागते. हे बघा, आता परत हे चिलपड घालत आहेत हातमध्ये. म्हणजे जेवढी शक्य होईल तेवढी बोट आपल्याला या साईडला घ्यायची, म्हणजे पाण्याच्या दिशेने घ्यायची, जेणेकरून जेव्हा हायटाईड जेव्हा होईल तेव्हा बोट आपली सुटायला, म्हणजे तरती व्हायला बरी पडेल. म्हणजे ती फ्लोट झाली पाहिजे, एवढ्या डिस्टन्सपर्यंत पाणी यायला पाहिजे. तर आता बघूया जास्तीत जास्त कुठपर्यंत आपण ही बोट नेऊ शकतो. आता ही बोट कुठपर्यंत घ्यायची आपल्याला, म्हणजे हा रमेश उभा आहे तिथपर्यंत. ओके बॉस, म्हणजे आपल्याला ही जी बोट आहे आता रमेश जो उभा आहे डिस्टन्सला तिथपर्यंत घ्यायची आहे. भावेश काय यार, किती वेळ लागत अजून, किती वेळ अजून तुझ्या मध्ये, किती वेळ? 15-20 मिनिटं लागणार आहे आम्हाला अजून. 15 म्हणजे आता जवळपास 2.5 तास होऊन गेलेत मित्र. प्रत्येक बोटीला एवढाच वेळ लागतो, अंतरावर असतं आपले, म्हणजे अंतर जेवढं असेल तेवढा वेळ जास्त. हे बरोबर आहे. आणि या बोटीला आपण 2 GCP लावले, त्याचा काय फायदा झाला का? फायदा मोठी बोट आहे ना, बारकी बोट असते तर 1 GCP लागतो, मोठी बोट असते तर 2 GCP. अच्छा, म्हणजे प्रत्येक बोटीवरती डिपेंडेड आहे. म्हणजे सुरुवातीलाच सांगितलं होतं की लहान बोटीला 1 GCP आणि मोठ्या बोटीला, म्हणजे ही बोटीची साईज खूप मोठी आहे त्याच्यामुळे आपण 2 GCP लावली आणि त्याचा खरोखरच फायदा झालेला दिसतोय. गिरीश बघा, पाण्यामध्ये राहून डायरेक्शन करतोय. GCP वाल्यानं की लोट नको होतो आणि इथे बघा घन लावलाय. घन लावल्यामुळे काय होतं की थोडं थोडं पुढे चालते बघा बोट. तसं आपण घन मारू, त्या घनाचा उपयोग होतो. जर कुठे चावी वगैरे झालेली असेल तर मग ते बरं पडतं. मित्रांनो, या जागेवरती राहून डायरेक्शन करणं हे पण खूप काळजीपूर्वक करण्याचं काम आहे, कारण कुठल्याही क्षणी ही जी बोट आहे ती खाली धावू शकते. तर गिरीश आणि रमेश दोन्ही पण बघा तिकडे राहून फक्त डायरेक्शन करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे या क्षेत्रामधली. आणि जर तुम्ही नवीन असाल तर मुद्दाम होऊन असं कधी ट्राय करू नका. बोट जर लोटत असले तर लांबच उभं राहायचं नक्कीच, आणि या टिप्स तुम्ही फॉलो करा नक्की. ते बघा, आता दादा इथे गन मारतो आहे. गन मारल्यानंतर त्याला थोडं असं गती मिळते आणि त्याच्यामुळे ही बोट आपली थोडी थोडी पुढे चालते. मित्रांनो, तर जवळपास 2.5-3 तास होत आलेत आणि फायनल स्टेपला हे दाखवतो एकदा, बघू शकता. आणि थोड्याच वेळात आपली बोट जाणार आहे पाण्यामध्ये. तिथे बघा ना, जास्त पाणी नाही आहे तिकडे. सहज रमेश आणि गिरीश उभे आहेत, पण हायटाईडला ते माझ्या मते पाणी येत असेल आणि त्याच्यामुळे ही बोट सहज, म्हणजे इझिली बाहेर निघू शकेल असं मला वाटतं. मित्रांनो, एंड मोमेंटला आहे आणि आत्ता जवळपास या एका जागेवरती 1/2 ते 1.5 तास
कसरत करावी लागली मित्रांनो. रांगाईचा उद्देश हाच आहे की त्या तिथपासून इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला 2-2.5 तास गेले आणि इथपासून फक्त एक जवळपास 4 ते 5 मीटर अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तास अर्धा हो 35-1 मिनटं झाली असतील 35-1 मिनटं लागली. मित्रांनो आपला जो JCB आहे ना तो फायनली पाण्यामध्ये गेलाय. तिकडे पाणी किती आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज येत असेल. आता लो टाईडचा विषय मित्रांनो, जेव्हा हाय टाईड होईल तेव्हा हा संपूर्ण जी ही बोट आहे ती पाण्यावरती तरंगताना आपल्याला दिसेल. तर मित्रांनो फायनली आपली बोट आहे ती पाण्यामध्ये गेलेली आहे. बघा आता जवळपास बोटीचा 22 हिस्सा वरती आहे. जोपर्यंत पाणी भरेल तशी अशी बोट तरती होत होईल. आणि हे बघा इथे तुम्हाला दाखवतो, इथे हे चिल्प बांधण्याचं काम चालू आहे. ही चिल्प आता JCB ओढून डायरेक्टली जिथे होती तिथे नेऊन ठेवील. मित्रांनो एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा मॅनपॉवरवरती फक्त कामं चालायची त्या काळी आणि तेव्हा JCB नव्हते किंवा कुठलंही यंत्र नव्हतं, तेव्हाची माणसं जी असतील ना ती कशा प्रकारे काम करत असतील हेच एक खरोखरच एक प्रश्नचिन्ह आहे. आणि ते कधी न सुटणार आहे. त्यावेळेला आम्ही नव्हतो हे सगळं बघण्यासाठी, पण आज ही मेहनत बघून खूप म्हणजे असं थक्क व्हायला होतं की एवढी मेहनत करावी लागते एखाद्या एका बोट लोटण्यासाठी, एवढी मेहनत करावी लागते खरोखरच. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतील. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.